हॅलो गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जर हास्यास रेसिपी आवडत असेल तर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, लाईक करायला पण विसरू नका. तर आज आपण कांदा भजी बनवणार आहोत, जेवढं होईल तेवढं कमी पाण्यामध्ये. तर आता चला आपण काय साहित्य लागणार ते बघणार आहोत. इथे दोन कांदे घेतलेले आहेत, बारीक कट करून उभे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कांदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, इथे बारीक कट केलेली कोथिंबीर आहे, इथे मीठ घेतलेलं आहे 2 चमचे, पण आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचाच टाकणार आहोत. इथे तुम्हाला 2 चमचे जे हे वाले आहेत ते 2 टाकणार आहोत लाल तिखट. त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहेत, म्हणजेच 1/2 चमचा. इथे बेकिंग सोडा घेणार आहोत, तोही 1/2 चमचा टाकणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं जिरं घेणार आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. विदाऊट पाण्याची आपण मस्त कांदा भजी करणार आहोत कुरकुरीत. तर चला आता आपण स्टार्ट करूया काय काय आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. प्रथम आपण इथे हे बेसन पीठ घेणार आहोत, ते थोडं थोडं टाकत तुम्हाला मिक्स करायचं आहे, एकदम नाही टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे, अशा प्रकारे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कोथिंबीर टाकून, ही कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 1/2 चमचा हळद टाकायची आहे. इथे लाल तिखट घेणार आहोत 2 चमचे. बघा अशा प्रकारे हे 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर बेकिंग सोडा घेणार आहोत, तोही आहे बेकिंग सोडा आहे, हा 1/2 चमचा आहे. त्यानंतर आपण 1 चमचा जिरं घेणार आहे, 1 ते 1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे आपण. त्यानंतर हे 2 चमचे आपण मीठ घेणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला. असं मिक्स करत घ्यायचं, जसं हवं तसं आपण चण्याचं पीठ आपण घेऊ शकतो, पण मोस्टली जे कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लागलंच तर एकदम थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता, जेणेकरून जे आपण चण्याचं पीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित घट्ट होण्यासाठी, जो कांदा वगैरे आहे ते एकदम लाईटली तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं, जास्त नाही घ्यायचं आहे. आता परत अजून थोडंसं आपण चण्याचं पीठ यामध्ये टाकून घेऊया. बघा असं अजिबात पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे मी, थोडासाच केलेला आहे बघू शकता. आणि अशा प्रकारेच आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं. ते बघा अजिबात पातळ झालेलं नाही बघू शकता, थोडंसं आपल्याला लाईटली पाणी घ्यायचं होतं, जेणेकरून जे चण्याचं पीठ आहे ते आपल्या ह्या कांद्याला व्यवस्थित लागून राहायला. हे बघा अशा प्रकारे, अशा प्रकारे तुम्हाला हे रेडी करायचं पीठ. बेसन पीठ पण बस झालं, जास्त पण नको. अशा प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे पीठ. अशा प्रकारे आपण आता हे पीठ मिक्स करून घेतलेलं. तर चला आता आपण डीप फ्राय करायला घेणार आहोत भजी. तर चला आता आपण स्टार्ट करूया. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला टाकून प्रकारे सोडायचं. जेवढं तुम्ही कमी पाणी घेणार तेवढे तुमचे भजी टेस्टी लागणार कांदा भजीमध्ये. आणि ते तुम्ही नॉर्मली तुम्ही भजी पाव म्हणून पण खाऊ शकता, या भजीसोबत तुम्ही पावसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात. कांदा भजीमध्ये जेवढं तुम्ही पाणी कमी यूज कराल तेवढं बेस्ट आहे, खायलाही चविष्ट लागतात. असे सोडून घ्यायचे तेलामध्ये, मिडियम गॅस ठेवायचं, फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे, नाही तर करपून जातील आपले भजी ते. अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचं. बघा असे प्रकारे तुम्हाला पलटी करून घ्यायचं, असे करपवायचे नाही, थोडेसे लालसर व्हायला आले की काढायचे. नंतर गॅस थोडा स्लो करायचा आहे, जेवढं तुम्ही स्लो गॅसवर कराल तेवढे कुरकुरीत तुमचे भजी होतील.
रेडी आणि फास्ट गॅस ठेवला तर तसे जळून जातात आणि कुरकुरीत पण होतात, त्यामुळे स्लो गॅसवरच भजी छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात आणि खायलाही छान लागतात। हे बघा अशा प्रकारे स्लो गॅसवर तुम्हाला ठेवून द्यायचं। तर चला आता रेडी झालेले आहेत आपले भजी, बघा अशा प्रकारे झालेले आहेत बघू शकता। चला मला तुम्हाला जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा आणि कशी होते तेही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। बाय। आणि तुम्हाला जर अशा रेसिपी नवीन नवीन हव्या असतील तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका। चला बाय।